स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजपासून आपण ग्रामर इंग्लिश ग्रामर शिका मराठीतून ही सिरीज सुरू करणार आहोत मला आशा आहे की आपण सगळ्यांनी जसं माझ्या ग्रामरच्या शॉर्ट्सना वगैरे तुम्ही जसं रिस्पॉन्स दिलेला आहे तसं तुम्ही या ग्रामरच्या सिरीजला सुद्धा रिस्पॉन्स द्या इंग्लिश ग्रामर हे पूर्ण मराठीतून एक्सप्लेनेशन असणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपला पहिला टॉपिक आहे आर्टिकल्स आज आपण इंग्लिशमधली आर्टिकल्स बघणार आहोत आर्टिकल्स म मध्ये अ ॲन आणि द हे तीन आर्टिकल्स आहेत तर उपपदांचे पण दोन प्रकार आहेत आर्टिकल्स म्हणजेच मराठीतून त्यांना उपपद असं म्हणतात तर त्याचे दोन प्रकार आहेत ते कुठले कुठले इनडेफिनिट आर्टिकल्स त्याच्यामध्ये अ आणि ॲन येत आणि डेफिनेट आर्टिकल मध्ये द येत इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे काय तर अनिश्चितता असते याच्यामध्ये आणि डेफिनेट आर्टिकल्स मध्ये निश्चितता असते तर आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त अ कसं वापरायचं अ हे उपपद वापरण्याचे काही नियम बघणार आहोत अ उपपद वापरण्याचे काही नियम आहेत तर ते नियम मी थोडक्यात तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे अ म्हणजेच ज्याला मराठीतून ए किंवा अ असं म्हणतात तर चला तर मग आपण बघूया की त्याचे काय नियम आहेत ते तर पहिला नियम असा आहे की अ उपद वापरण्यासाठी सामान्य नाम एक वचनी पाहिजे आता तुम्ही म्हणाल की सामान्य नाम म्हणजे काय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण आता तुम्हाला मी तात्पुरतं सामान्य नाम म्हणजे काय ते सांगते सामान्य नाम मीन्स कॉमन नाउन कॉमन नाउन मीन्स कॉमन नाउन इज अ नेम गिवन टू अ पर्सन प्लेस एनिमल और थिंग ऑफ द सेम क्लास ऑर काइंड एकाच ग्रुपमधल्या माणसांना काही जागेंना काही प्राण्यांना किंवा कुठल्याही वस्तू वगैरे एकाच ग्रुपमधल्या ज्या असतील त्यांना सामान्य नाम म्हटलं जातं म्हणजे ते सामान्य नाम जे असतं ते पूर्ण त्या एका जातीला रिप्रेझेंट करतं आणि ते कसं पाहिजे एकवचनी पाहिजे म्हणजेच सिंग्युलर पाहिजे ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे काउंटेबल म्हणजे आपल्याला ते मोजता आलं पाहिजे त्याची सुरुवात व्यंजनाने झाली झालेली पाहिजे व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट कॉन्सोनंट तुम्हाला तर माहिती माहितीच असेल वॉवल्स आणि कॉन्सोनंट वॉवल्समध्ये मध्ये पाच आहेत ए ई e, आय ओ आणि यू आणि कॉन्सोनंट एकवीस आहेत ते कुठले कुठले ते आपण बघूया बी सी डी एफ जी एच जे के, एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड यापैकी कुठल्याही लेटरने जर शब्दाची सुरुवात झालेली असेल तर आपण तिथे ए वापरू शकतो त्याची निश्चित माहिती झालेली नसावी म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणार्थ घेऊया अ बॉय आता अ बॉय अच्या पुढे बॉयच्या पुढे आपण अ वापरलेला आहे पण बॉय म्हणजे कोणता बॉय असं आपल्याला निश्चित माहिती आहे का इथे नाहीये तर बॉय म्हणजे कुठलाही मुलगा असू शकतो म्हणजे ते त्या ग्रुपला रिप्रेझेंट करतो तो शब्द म्हणून आपण त्याच्या अगोदर अ वापरतात आणि बी बॉयचं बी हे काय आहे कॉन्सोनंट आहे म्हणजेच व्यंजन आहे आपण काही उदाहरण बघूया पहिलं उदाहरण आहे दिस इज अ बर्ड आता बर्ड म्हटल्यावर आपल्याला नक्की निश्चित कळत नाहीये की कोणता बर्ड आहे कोणताही पक्षी असू शकतो त्याच्यामुळे आपण बर्डच्या पुढे अ लावलेलं ला आहे आणि बी हे व्यंजन आहे दॅट इज अ डॉग डॉग च डी आहे कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजन आणि डॉग म्हणजे कोणता डॉग आहे हे प्रॉपर आपल्याला निश्चित माहिती नाहीये म्हणून आपण त्याच्या पुढे अ लावलेला आहे इट इज अ रॉक आता तुम्हाला माहितीच आहे रॉक म्हणजे कितीतरी प्रकारचे दगड या पृथ्वी तलावावर आढळतात त्यापैकी कुठला दगड हे प्रॉपर नाव तिथे निश्चित झालेलं नाहीये आणि आर हे आहे व्यंजन कॉन्सोनंट त्याच्यामुळे आपण रॉकच्या च्या अगोदर काय वापरलेलं आहे इथे अ आता इथे मी तुम्हाला काही टीप देऊ इच्छिते तर त्यातली पहिली टीप आहे ज्या वस्तू आपण संख्येने मोजू शकतो त्यांना काउंटेबल थिंग असे म्हणतात त्या कुठल्या कुठल्या बुक चॉक ट्री हे सगळे सिंग्युलर आहेत म्हणजेच एक वचनी बुक्स चॉक्स ट्रीज हे सगळे प्ल्युरल्स आहेत म्हणजेच अनेक वचनी तर इथे आपण हे मोजू शकतो पुस्तक किती आहेत खडू किती आहेत झाडे किती आहेत हे आपण प्रॉपरली मोजू शकतो म्हणजेच ऑल दिस काउंटेबल थिंग्स आपली दुसरी टीप आहे एकाच प्रकारच्या वस्तूंना त्यांच्या अंगी झालेल्या असलेल्या गुणधर्माच्या सारखेपणामुळे जे सर्वसाधारण नाव दिले जाते त्यालाच सामान्य नाम असे म्हणतात म्हणजेच इंग्रजीमध्ये एकूण जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस मुळाक्षरे आहेत त्याच्यातली एकवीस व्यंजने आहेत म्हणजेच कॉन्सोनंट आणि जे पाच आहेत ते वॉवल्स आहेत कॉन्सोनंट मी इथे दिलेले आहेत वॉवल्स तर तुम्हाला माहितीच असतील ए ई e, आय ओ यू आपण या अगोदर कॉन्सोनंट बघितलेले आहेत तर तिसरा चौथा नियम बघूया आपण अ उपपद वापरण्याचा अपवाद एक्सेप्शन एक्सेप्शन म्हणजेच अपवाद एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या परंतु त्या स्वराचा व्यंजनासारखा उच्चार होणाऱ्या सामान्य नामापूर्वी देखील अ हे उपपद वापरतात मी समजावते तुम्हाला जर समजलं नसेल तर हे एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या परंतु त्या स्वराचा व्यंजनासारखा उच्चार म्हणजेच आता इथे एक्झाम्पलमध्ये युनिव्हर्सिटी दिलेला आहे युनिव्हर्सिटी तर इथे युनिव्हर्सिटी युनिफॉर्म युनियन युनेट अ वन रोपी नोट ॲटसेट्रा तर याच्यामध्ये हे सगळे शब्द हे सगळे वर्ड्स कशाने सुरू झालेले आहेत वॉवल्सने वो सुरू झालेले आहेत पण त्यांचा व्यंजनासारखा उच्चार होत आहे त्याच्यामुळे इथे यांच्या पुढे अ हे वापरलेलं आहे आता आपण पुढचा नियम बघूया क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यांमध्ये नियमानुसार अ हे उपपद वापरलेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर करावा लागत असेल तर त्या नामाच्या पहिल्या वापरापूर्वी अ व नंतरच्या वापरापूर्वी द हे उपपद वापरतात आता उदाहरणार्थ आपण जर एखादा पॅरेग्राफ लिहित असू लिहित लिहित आहोत तर त्यामध्ये आता इथे मी एक उदाहरण दिलेलं आहे एक्झाम्पल दिस इज अ बुक आता इथे अ बुक म्हणजे बुक पहिल्यांदा आलेला आहे तर तिथे आपण अ वापरले कारण बुकचं बी कशाने सुरुवात झालेली आहे कॉन्सनंटने पण जेव्हा आपण दुसरा सेंटेन्स सुरू करतोय तर द वापरलेला आहे तिथे द बुक इज रिटन बाय टायगर क्रमाने बुक हा शब्द दोन वेळा आलेला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आपण वापरले तिथे अ वापरले आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा आपण वापरले तिथे द वापरले अ वापरलेलं नाही आपली शेवटची टीप एखाद्या सामान्य नामापूर्वी विशेषण असून त्या विशेषणाची सुरुवात जर व्यंजनाने झालेली असेल तर त्यापूर्वी अ हे उपपद वापरतात उदाहरणार्थ आय सॉ अ स्मॉल चाइल्ड विपिंग फॉर टॉय या वाक्यामध्ये सामान्य नाम या, या इथे कुठलं आहे चाइल्ड तर चाइल्ड अगोदर कसा मुलगा आहे तो स्मॉल छोटा मुलगा आहे तर स्मॉल म्हणजेच त्याची जे विशेषण आहे त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे म्हणजेच कॉन्सोनंट एस हे कॉन्सोनंट आहे त्यामुळे त्याच्यापूर्वी अ हे उपपद वापरलेलं आहे मला आशा आहे की तुम्हाला अ हे उपपद कसं वापरायचं याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये भेटली असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अॅन कसं वापरायचं त्याचे काय नियम हो आहेत त्याच्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स कोणत्या आपण फॉलो करू शकतो ते में तुम्हाला रहे। सबस्क्रा... तुम्हाला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप सारी लोक माझे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करत नाहीत तर करा ना चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला पण आजपासून मी ग्रामरची नवीन सिरीज सुरू करत आहे तर तुम्हाला सिरियली सगळं ग्रामर तुम्हाला इथून शिकायला मिळणार आहे तेही मराठीतून व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा